नमस्कार मंडळी, तयार आहात पोर्तोरिकोला जायला? तर पोर्तोरिको नावाचं एक कॅरेबियन बेट आहे, US साऊथ साईडला दक्षिण भागात असलेलं. टेक्निकली हे US अखत्यारीत येतं, पण हा वेगळा देश आहे, त्यांचा वेगळा झेंडा आहे. तर बेट असल्यामुळे अर्थातच समुद्रकिनारे इथे आहेत. त्याच्यानंतर ही ॲक्च्युली छोटी छोटी बेटं आहेत आणि तुम्ही एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाऊ शकता अशा तिथे शिप टूर्स आहेत. समुद्रकिनारे अतिशय सुंदर आहेत, मऊसूत वाळू आहे तिथे. त्याचबरोबर तिथली राजधानीचं शहर आहे सॅन हुआन. समुद्रकिनारे असल्यामुळे तिथे बरेचसे क्रूजशिप्स पण येतात, त्याच्यामुळे विमानाने जाण्याच्याऐवजी क्रूजशिप्सनी पण तुम्ही तिथे जाऊ शकता. ओल्ड सिटी सॅन हुआन पण प्रसिद्ध आहे तिथल्या जुन्या आर्किटेक्चरल बिल्डिंग्स करता. साधारणपणे हे जरा रंगीबेरंगी आहे पोर्तोरिको, आणि त्याकरताच ते प्रसिद्ध आहे. आणि US मानाने तर ते खूपच रंगीबेरंगी दिसतं जेव्हा तुम्ही US तिकडे जाता तेव्हा. कारण तुम्ही जर US जर फिरलेले असाल, अमेरिकेत फिरलेले असाल, तर तुम्हाला माहिती आहे की इथे राज्य जरी बदलली तरी दुकानांचे प्रकार, घरांचे प्रकार सारखेच असतात, आणि त्याच्यामुळे साधारण सगळं सारखंच दिसतं. तर त्या पार्श्वभूमीवर पोर्तोरिको खूपच रंगीबेरंगी आहे, रंगीबेरंगी घरे आहेत तिथे. त्याचबरोबर ज्यांना खायला आवडतं, म्हणजे फूडी लोकांकरता हे हेवन आहे असं म्हणतात. आम्ही इथे कोणकोणते अन्नपदार्थ ट्राय केले हे या व्हिडिओच्या शेवटी आहे. त्याचबरोबर इथे एक रेनफॉरेस्ट आहे आणि या रेनफॉरेस्टची टूर तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या टूर्स आहेत तिथे. आम्ही हे टूर नावाची एक टूर केली तिथे. तर अशा या रंगीबेरंगी सुंदर असे समुद्रकिनारे लाभलेल्या आणि खाद्यपदार्थांनी नटलेल्या अशा या पोर्तोरिकोमध्ये जाण्यासाठी एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्की यावी लागते. यू आर हियर एवढंच कळतं, हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. स्पॅनिश येत नसेल तर तुम्ही इथे अडाणी आहात, काही वाचता येत नाही आहे, काही समजत नाही आहे. सुशांत, प्रायव्हेट बीच असल्याचं फील येतं ना? आम्ही दोघंच होत आता या बीचवर, कारण आता इथे जोरदार पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळेजण गेले. समुद्राला भरती पण आली आहे, त्याच्यामुळे बरंच सगळं वीड वगैरे बाहेर आलं आहे, त्यामुळे पण गेले असतील सगळेजण. आणि आता इथे सूर्यास्ताची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही बघतोय आता इथे आम्हाला मिळतो आहे का सूर्यास्त. ढग आले आहेत कारण समोर, त्याच्यामुळे नॉट शुअर बघायला मिळेल का नाही, पण छटा वगैरे अशा मस्त बदलत आहेत रंग, ते तरी नक्की चांगलं दिसेल. आम्ही हे जे Airbnb इथे बुक केलेलं आहे पोर्तोरिकोमध्ये, ते इथे आहे. जवळजवळ किती 20-25 बिल्डिंग्स असतील का? हो, हां, 20-25 बिल्डिंग, आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये 20-21 फ्लॅट्स असतील मला वाटतं. तीन मजले त्याच्यामध्ये ग्राउंड प्लस टू, येस. त्याच्यामुळे एवढी सगळी ही प्रॉपर्टी म्हणजे रेंटवर ते देत आहेत असंच आहे, आणि लोक इथे येऊन राहत आहेत. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स भारी बिझनेस आहे तसं बघायला गेलं तर. या अथांग अशा समुद्राच्या कडेला सगळी अशी हॉटेल्स बांधलेली आहेत त्यांनी, त्याच्यामुळे प्रत्येक हॉटेलच्या बॅकयार्डला समुद्र या पूर्ण पट्टी आहे. आता बघूया हा कसा सनसेट होतो. या ट्रीपमध्ये अगदी प्रत्येक दिवशी आम्ही काय केलं ह्याचं रेकॉर्डिंग मी करू शकलेली नाही आहे, पण साधारण कोणाला जर जायचं असेल पोर्तोरिकोला तर कशा प्रकारचं तिथे सगळं वातावरण आहे आणि तुम्ही काय काय करू शकता हे थोडक्यात समजण्याकरता हा व्हिडिओ मी करते आहे. पण ट्रीपच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्ही एक अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला आणि तो मात्र आम्ही इथे रेकॉर्ड केलेला आहे, आणि तो काय आहे ते आता तुम्ही प्रत्यक्षच बघा.
take out the rum. Sacar rum. If you translated this in English, this take out the rum. So for me, sacar rum is an invitation. That sounds like we have something here that we have to take out, right? That's right. And guys, if you don't have sugarcane, rum doesn't exist. You can make vodka, for example, with a lot of things, but not rum. And what we need from here to create the rum, guys, the molasses. This important ingredient, the byproduct that we can create, we can use to create rum, is molasses. लहानपणापासून मी ही ऊसाची शेतं बघितली आहेत सोलापूरमध्ये. म्हणजे आम्ही जिथे राहत होतो त्याच्यासमोरच मोठं ऊसाचं शेत होतं. पण या ऊसापासून रम कशी बनवतात, दारू कशी बनवतात, हे मी आत्ता इथे बघितलं या बखारडी डिस्टिलरीमध्ये. आणि एवढ्या चवीचवीने हे लोकं सांगतात इथे की कशी दारू बनवतात आणि कशी त्यांना कोणती आवडते, 8 वर्ष जुनी का 10 वर्ष जुनी. मजा वाटली बघून सगळं. आणि सध्या मी ज्या क्षेत्रात काम करते ब्रँडिंग आणि मार्केटिंग ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला थोडंसं त्या अँगलनी हे सगळं बघायला मिळालं की ब्रँड कसा डेव्हलप होतो, बखारडी कसा डेव्हलप झाला ब्रँड आणि तो कसा फेमस आहे आत्ता, वर्ल्ड वाईड फेमस आहे वगैरे. त्यामुळे जरा वेगळी इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्यामुळे मजा वाटली. लहानपणापासून शेतात गेलेलो आहे आणि आमच्या पण म्हणजे मामाच्या गावाला वगैरे ऊसच आहे, ऊसाची शेती वगैरे चांगली असते. आणि तेव्हा मी तिथे बघितलेलं आहे की भिल्ल लोक ते हे ऊसाचे, कारण साखर कारखाना जवळ असायचा आणि साखर कारखान्यातनं मळीचा वास एवढा गाढळा येतो, ती मळी वगैरे हे करून ड्रम मध्ये पण ते लोक देशी दारू गाळायचे आणि ती अशी चोरून लपून हे करायचे आणि मग त्या शेतातल्या मालकाला सांगायचे की आम्हाला हे दे थोडी जागा, मग आम्ही काय तुझं इकडनं हे नेणार नाही वगैरे, धान्य वगैरे चोरून. ते असले तेच आपल्या इकडे जे असे ते देशी काढतात इकडे, एवढं अगदी त्याचं ब्रँडिंग आणि एम ते झालेलं आहे इंटरनॅशनल आणि एम तोच तीच पद्धत आहे सगळी. तेच ते लोक बिचारे ड्रमामध्ये करायचे. हा तेच तर ब्रँडिंग आहे ना. म्हणजे मी आता अक्षरशः हा रेबॅनचा गॉगल तर मी त्याची ब्रँड स्टोरी पण वाचली आहे की इथे अमेरिकेमध्ये जी पेट्रोल पंपाच्या बाहेर जी दुकानं असतात 24/7 म्हणतात त्याला, तर तिथे हे रेबॅनचे गॉगल पडलेले असायचे. $2-4 पण कोणी घ्यायचं नाही. पण त्याचं रिब्रँडिंग केल्यानंतर त्याला काय व्हॅल्यू आली या रेबॅन वगैरे गॉगलला. तर अशा सगळ्या ब्रँडिंग स्टोरीज मी सध्या वाचतीये कारण मी डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग या क्षेत्रात काम करतेय आणि नुकतंच माझ्या कंपनीचं पण रिब्रँडिंग झालं. त्याच्यामुळे मी खूप जवळून बघितलंय. जर तुम्ही लिंक्डइनवर माझे कनेक्शनमध्ये असाल तर तुम्हाला ते स्टोरीज पण दिसतील की कसं रिब्रँडिंग वगैरे आम्ही केलं. तर म्हणजे हे सगळं इथे खूप जास्ती बघायला मिळतं अमेरिकेत की कसे त्यांनी ब्रँड तयार केलेत आणि ब्रँड नेमला किती व्हॅल्यू असते. आणि इथे तर लोकं सगळं ब्रँडेड आणि असंच घेणं प्रिफर करतात. मी सोलापुरातली असल्यामुळे मला अक्षरशः आमचं लग्न होईपर्यंत ब्रँड आणि या गोष्टी काहीही माहिती नव्हत्या. सुशांत मुंबईचा असल्यामुळे त्याला हे सगळं माहिती होतं आणि त्याला त्याची आवड पण होती, पण मला बिलकुल नव्हती. आणि मजेची गोष्ट अशी की मी आता ब्रँडिंग क्षेत्रात काम करते. तर एक गोष्ट त्यांनी सांगितली इथे की कसं ऊसाच्या शेतात काम करताना, म्हणजे खालून तो ऊस कापताना कसं शरीराला लागतं आणि कट होतं. आणि इथे त्यांनी या फॅक्टरीमध्ये हे सगळं ऑटोमेट केलेलं आहे आणि मशीनद्वारे हे सगळं कापलं जातं. तर ते मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं कारण कधीच या गोष्टीचा विचार केला नव्हता. म्हणजे ऊस तोडणी कामगार किती असतात आणि सोलापूरमध्ये तर आम्हाला असे बघायला मिळायचे म्हणजे ऊस तोडणी चालू आहे आत्ता सध्या आणि कामगार शेतात काम करतायत. पण कधीच त्याचं असं वेगळं वाटलं नाही, काही वाटलं नाही. पण इथे अगदी ते म्हणजे सांगत होते की कसं इजा होते शरीराला, ह्युमॅनिटी, आणि मग त्याच्यामुळे कसं आम्ही ऑटोमेट केलं हे सगळं, मशीन आता कसे कापतात वगैरे असं. तर नवीन नवीन बघायला मिळतं, शिकायला मिळतं इथे असं काही काही. त्यामुळे मला आवडलं हे, ही टूर आवडली. आता ही आमची टूर संपलेली आहे आणि आम्ही आता जे इथे आल्यापासून जे ड्रिंक इथे घेतलंय तर ते घ्यायला चाललेलो आहोत. आणि इन्व्हेंशन इथे झालं असं तुमचं म्हणणं आहे. ते वर्ल्ड फेमस ड्रिंक आहे पिना कोलाडा म्हणून. पिना कोलाडा, येस. तर ते पिना कोलाडा घ्यायला आम्ही आता इथे चाललेलो आहोत. आणि वैशिष्ट्य याचं म्हणजे पिना कोलाडा हे तुम्हाला विदाउट अल्कोहोल पण मिळतं, त्याच्यामुळे कोणीही घेऊ शकतं. आणि फक्त त्याच्यासाठी तुम्ही सांगायचं की वर्जिन पिना कोलाडा, म्हणजे विदाउट अल्कोहोल पिना कोलाडा. तर ते आम्ही आत्ता घ्यायला चाललेलो आहोत.
आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर ह्या पोर्तरिको मध्ये, पोर्तरिको असं प्रोनाऊन्स करतात ते, तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी नक्की खाऊ शकता. एक म्हणजे मफोंगो, आता 4 दिवसांनी आम्हाला त्याचं नाव लक्षात राहिलं, मफोंगो म्हणजे कच्च्या केळापासून बनवलेला हा एक पदार्थ आहे, आणि दुसरं म्हणजे व्हर्जिन पिनाकोला, त्याच्यावर तुम्ही 4 दिवस नक्की घालवू शकता. आणखीन दोन हे आहेत, ते नारळाच्या पिठापासून बनवतात, त्यांची नाव करंजी सारखं असतं, ते एक करंजी सारखं असतं. हा, इथे हे पोर्तरिको स्ट्रीट फूड साठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे बरेच तुम्हाला स्ट्रीट फूड्स मिळतात. त्यातलाच एक करंजीचा प्रकार सुशांतनी सांगितला तसा. काल आम्ही फ्राईड पनीर पण इथे खाल्लं, त्यामुळेच असं म्हणतात की खाणाऱ्या लोकांकरता हे हेवन आहे, फुडी लोकांकरता. ग्रासियास म्हणजे धन्यवाद, एवढा एक शब्द तरी मी नक्की या ट्रीप नंतर शिकले. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक ग्रासियास. आशा करते की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुढच्या ट्रिपला गेल्यानंतर किंवा असंच काहीतरी नवीन अनुभव आल्यानंतर अजून एखादा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करेन. तोपर्यंत अच्छा, स्वतःची काळजी घ्या.